बोरगाव येथे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व ठेवीदारांच्या विश्वासार्हतेसाठी गरजवंतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेल्या श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला आर्थिक वर्षाअखेर 5,15,00,000 रुपये इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन सहकार रत्न रावसाहेब पाटीलदादा यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली. संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात सहकार क्षेत्रात आर्थिक सहकार्याचे जाळे विणलेली श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेची स्थापना सीमा भागातील बोरगावसारख्या ग्रामीण भागात सहकार रत्न रावसाहेब पाटीलदादा यांच्या पुढाकाराने झाली आहे. पण सहकार रत्न दादांची सहकार क्षेत्रातील जनमानसापर्यंत जोडलेली माणुसकीची नाळ व जनतेमधला विश्वास यामुळे संस्थेने अवघ्या अल्पावधीतच अखंड सहकार क्षेत्रात अग्रगण्य प्रगती साधत संस्थेला पार यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. संस्थेचे 31 मार्च 2020 अखेर 11,987 सभासद आहेत. संस्थेचे 4,12,00,000 भाग भांडवल असून संस्थेची 215,38,00,000 गुंतवणूक आहे. संस्था एकूण 725,16,00,000 ठेवीवर 513,72,00,000 इतकी दीर्घ मुदतीची कर्जे देऊन संस्थेला चालू आर्थिक वर्षात 5,15,00,000 रुपये इतका निव्वळ नफा मिळवला आहे. तर एकूण संस्थेची 3,706,98,00,000 वार्षिक उलाढाल असल्याचे संस्थापक चेअरमन रावसाहेब पाटील यांनी सांगितले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे यांनी केले. जशी संस्था पंचक्रोशीतील गरजू शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या मार्गी लावते तशी ही संस्था शेती उत्पादन वाढीसाठी आर्थिक सहाय्यही देते. संकटकाळी वेळोवेळी मदतीचा हात देण्याचे दातृत्व संस्थेकडे आहे. सीमा भागातील आपद्ग्रस्त लोकांचे स्थलांतर, त्यांच्या उपजीविकेचा उपाय, त्यांचे राहणे खाणे पिणे यासारख्या गोष्टी नेहमी पुरवण्यास संस्था नेहमी अग्रेसर असते. देशावर उद्भवलेल्या कोरोनाच्या महामारीला मदत म्हणून संस्थेने राज्य शासनाला लाखोंची आर्थिक सहाय्यता केली आहे. तर कोरोना योद्ध्यांना 1,50,000 मदत देऊन सामाजिक ऋण फेडले आहे. संकटकाळी उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात शहीद जवान कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देऊन समाजात एक नवा उपक्रम निर्माण करून सहकारात माणुसकीचे दर्शन घडविले आहे. संस्था विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव गुणी विद्यार्थ्यांना बक्षीस रूपाने आर्थिक सहाय्यता करून प्रेरणा देण्याचे काम अविरत करत असते. तसेच सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रात कार्य करताना ही मदतीचा हात देण्यास श्री अरिहंत रूपी संस्थेचा नेहमी मोलाचा पुढाकार असतो. यावेळी युवा नेते उत्तम पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष व उद्योजक अभिनंदन पाटील, उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, अभय करोले, सतीश पाटील, आप्पासाहेब कडोले, पोपट पाटील, भुजगोंडा पाटील, अजित कांबळे, जयगोंडा पाटील, बाबासाहेब अफराज, श्रीकांत वसवाडे, अशोक लडगे, सौ विमल पाटील, निर्मला बल्लोळे, शांतीनाथ तिरदाळी, अभय चौगुले, पिंटू पाटील यांच्यासह अन्य मान्यवर कर्मचारी सेवक वर्ग उपस्थित होते. शेवटी आभार प्रकाश जंगटे यांनी मानले. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या 77 वाढदिवसानिमित्त 7,77,000 रुपयेची निधी मुख्यमंत्री पर्यायर निधीला दिलेला आहे. त्याचबरोबर सहकार खात्याला 1,00,000 रुपये अरियंत मधून आणि 1,00,000 रुपये प्राथमिक कृषीपती सहकारी संघातून दिलेला आहे. त्याचबरोबर 1,00,000 रुपये सव्वा फेडरेशनचं झालं, त्याच्यावर 1,00,000 रुपये कर्नाटक जैन असोसिएशनला, 1,00,000 रुपये अरियंत आणि 1,00,000 रुपये प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या वतीनं या ठिकाणी मदत म्हणून दादांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून वाढदिवस आम्ही साध्या पद्धतीनं साजरा केला होता. दादांचे हे होतं की वाढदिवसानिमित्त साध्यापणानं वाढदिवस साजरा करून ते काय जे खर्च करणार होतो ते सगळं आपण या पर्यायाच्या निधीला आपण निधी देऊया असं त्यांची संकल्पना होती. त्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी ती निधी गव्हर्नमेंटला दिले. अंगणवाडी आणि परवाच सहकार खात्याचा एक आदेश होता की आपापल्या गावामध्ये कनिष्ठ 3 लोकांना ह्याच्यातले एकाला एका अशा कार्यकर्त्याला तुम्ही 3,000 रुपयेचा तर निधी आपल्या संस्थेतून द्यावा असे सहकार खात्याचा आदेश होता. तरी सुद्धा आम्ही प्राप्त परिस्थितीनुसार या ठिकाणी जीव धोक्यात घालून ज्या अंगणवाडीचे कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी सहभागी आहेत, त्याचबरोबर आशा कार्यकर्ता सहभागी आहेत, त्याचबरोबर पट्टण पंचायतीचे जे सफाई कामगार आहेत ते सगळं जीव धोक्यात घालून आपल्या याच्यासाठी काम करत आहेत रात्रंदिवस. त्यांचं कुठंतरी आपण हे केलं पाहिजे, त्यांना कुठंतरी आपण मदत झालं पाहिजे या दृष्टिकोनातून संस्थेच्या वतीने आणि हरियाणाच्या वतीने आणि प्राथमिक कृषीपतींच्या वतीने आम्ही प्रत्येकी 3,000 रुपयेची निधी या सगळ्या कामगारांना दिलं आहे. मग जवळपास मला वाटतंय 18 लोक काहीतरी आशा कार्यकर्ता आणि 15 लोक अंगणवाडीचे कार्यकर्ता आणि 10 सफाई कामगार असं सगळ्यांना मिळून एकूण 1,15,000 रुपयाचा निधी आम्ही दोन्ही संस्था अरियंत आणि प्राथमिक कृषीपती सहकारी संघाच्या वतीनं दादांच्या आदेशानुसार दिलं. वीरगती अथवा शरणगती ह्याच्यात वीरगती प्राप्त झालेले असतात बॉर्डरवरती, विशेष करून आपलं
सैन्य दलात काम करत असलेले युवक असू देत, ज्या ज्या वेळेला त्यांच्या वेळेला त्यांच्यावरती आपत्ती अथवा काहीतरी हे घडतं त्यावेळेला विशेष करून आर्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आर्थिक मदत आजपर्यंत करत आलेलो आहोत. एक वेगळी दारांचं एक हे स्वप्न होतं की आपल्या भागात जे जे मिलिटरीमध्ये देशासाठी सेवा देत आहेत त्यांच्यावर ज्या ज्या वेळेला संकट काळ आलं आहे त्यावेळेला आपण धावून गेलेलो आहोत त्या ठिकाणी. आजपर्यंत मला वाटते आपल्या या भागामध्ये अनेक ठिकाणी ज्या ज्या वेळेला शहीद वीरगती प्राप्त झालेले सैनिक आहेत त्यांना घरपोच जाऊन आम्ही त्या ठिकाणी 1,00,000 रुपये चेक आर्थिक मदत या स्वरूपात दिलं आहे. आपण सगळी पुढं वाटचाल या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थानं सगळ्या आपल्या देशवासियांचं सुद्धा आपण आभार मानलं पाहिजे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पांनी ज्यावेळी लॉकडाऊनचा आदेश दिला त्यावेळी ते आदेश पाळत सगळ्यांनी कठोरपणाने आदेश पाळत आणि सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी एकमेकांच्यावर जे आपल्यावर या ठिकाणी प्रसंग उद्भवलेला आहे महाभयानं या सगळ्या गोष्टींना तोंड देत आपण या ठिकाणी वाटचाल करत आहोत. त्यासाठी सगळ्या क्षेत्रावरती याचा परिणाम झालेला आहे. आर्थिक असून दे, शैक्षणिक असून दे, क्रीडा असून दे, सगळ्या सार्वजनिक ज्या बाबी आहेत ज्या दैनंदिन आपल्या जो व्यवहार आहेत त्या सगळ्यांच्यावर याचा परिणाम या ठिकाणी कोरोना रोगाचा झालेला आहे. त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण झाली, त्या सगळ्या अडचणीची विचार करून सरकारने सुद्धा आम्हाला या ठिकाणी मुदत वाढ दिलेली आहे. कुठल्याही लोकांच्यावर अथवा सभासदांच्यावर अथवा कर्जदारांच्यावरती सक्ती न करता आपण वसुली करावं, त्यांना सहकार्य करावं आणि या भूमिकेतून आज आर्यन संवाद क्रेडिट संवादचा या ठिकाणी आर्थिक उलाढाला आम्ही या ठिकाणी वार्षिक आर्थिक उलाढाल जाहीर करत आहोत. सभासद 11,987 एवढे सभासद या चालू वर्षाकरिता झालेले आहेत. भागभांडवल 1,04,12,00,000 रुपये आहे. ठेवी 725,16,00,000 पर्यंत च्या ठेवी या ठिकाणी यावेळी झालेल्या आहेत. कारण मी खरं तर सगळ्या संचालक मंडळाचं आणि कर्मचारी मंडळाचं मी या ठिकाणी कौतुक करतो, कारण अशा अडचणींच्या ह्याच्यात सुद्धा मागील वर्षी 748,00,000 रुपयाची ठेवी आमच्याकडे होत्या. कुठेही जास्त न प्रयत्न करता लॉकडाऊन असल्यामुळं कुठेही आम्ही संपर्क न साधता सुद्धा लोकांचा आणि सभासदांचा आमच्यावर आर्यांतवर असलेला एक विश्वास आणि या विश्वासाला पात्र ठरलेले आमचे सर्व संचालक मंडळ असू दे, अध्यक्ष सहकाररत्न आदरणीय रावसाहेब पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अत्यंत यशस्वी वाटचाल संचालक मंडळ करत आहे. त्याला सगळं कर्मचाऱ्यांचं सुद्धा सहकार्य आहे आणि सभासदांचं सुद्धा विशेष करून सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य आहे आणि या सहकार्यातूनच आज आपल्याला या ठिकाणी बघावंच मिळते की 1,648,00,000 कोटीची ठेवी आमच्याकडे मागील वर्षी होत्या त्या आज ह्या वर्षी 725,00,000 कोटी म्हणजे जवळपास 85,00,000 कोटींनी ठेवी या ठिकाणी वाढल्या असल्या अडचणीच्या काळामध्ये. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नैसर्गिक आपत्ती आपल्यावरती मागील वर्षी आली होती. महापूरचा आपण सगळ्यांनी सामोरे गेलो आहे महापूरला आणि महापूरचा तडाखा असताना सुद्धा तडाखा बसल्यावर सुद्धा आणि आता हे कोरोना सुद्धा असताना सुद्धा एवढ्या या उच्चांकी ठेवी आमच्याकडे आलेल्या आहेत त्यामुळे मी सर्वप्रथम सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर कर्ज देखील सुद्धा 513,00,000 रुपयाचं कर्ज या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे आणि नफा सुद्धा यावेळी बघितला तर मागील वर्षी 4,70,00,000 नफा होता तर आज यावर्षी 5,15,00,000 नफा चालू वर्षाकरिता 2019-20 या साली झालेला आहे. खरं अर्थानं मी आता सांगितलं तुम्हाला कुठल्याही सक्ती सरकारने करू नये असं आम्हाला सांगितलेला आदेश आहे. वरनं सहकार खात्याचा सुद्धा आदेश आहे आणि त्या आदेशचं पालन करत आम्ही कुणावरही सक्ती न करता ज्यांना ज्यांना कसं कसं शक्य आहे तसं आम्ही या ठिकाणी वसुली केलेली आहे.